नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल, तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन। आमच्या व्हिडिओज वरती काही युजर्स ने असं कमेंट केलं होतं की चेहऱ्यावर पिंपल्स खूप येतात, किंवा तर चेहऱ्यावरती पिंपल्स गेले तरी त्याचे डाग राहतात, आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरती बरेचसे काळे डाग आहेत जे वर्षानुवर्ष त्याचे डाग किंवा ते जात नाहीयेत, तर त्यावरती काहीतरी उपाय सुचवा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अगदी सोपे उपाय, अगदी घरगुती उपाय, जे माझ्या मते ते वस्तू सगळ्यांच्याच घरात अगदी सहजरित्या अवेलेबल असतात, तर त्या उपायांनी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे डाग आणि पिंपल्स कमी करू शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लिंबाचा रस। लिंबाच्या रसात विटॅमिन सी असतं, ज्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत मिळते। यासाठी लिंबाचा रस कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका। तुमची स्किन अधिक सेन्सिटिव्ह असल्यास लिंबाच्या रसात मध तुम्ही नक्कीच मिसळू शकता। काकडी। काकडी ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते। तुम्ही नियमित काकडीचा वापर केल्यास तुमच्या डोळ्यांखाली झालेले काळी वर्तुळ काढून टाकण्यास नक्कीच फायदा होतो। आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा काकडीचे काप डोळ्यांवर लावा आणि साधारण 15 ते 20 मिनिटे ते काप तसेच ठेवा। असं केल्याने चेहऱ्यावरील डाग घालवायला, विशेषतः डोळ्यांखाली झालेली काळी वर्तुळं घालवण्यासाठी मदत मिळते। शिवाय तुमचा चेहरा आणि डोळेही फ्रेश दिसतात। बटाटा। बटाटा कापून 2 मिनिटांसाठी एका भांड्यात भिजत ठेवा। आता पाण्यातून काढून बटाटा तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग असतील तिथे चोळा। बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे घटक असतात, त्यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो। ताक। उन्हाळ्यात अमृतासमान मानले जाणारे ताकही चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी मदत करतं। ताकातील लॅक्टिक ऍसिड त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करतं, ज्यामुळे चेहरा उजळतो। ताक आणि टोमॅटोचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग लवकर कमी होण्यास मदत मिळते। किंवा तर तुम्ही ताक हे चेहऱ्यावरील डागांवर डायरेक्ट लावा आणि साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवा, नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका। असं नियमित केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात, एवढंच नाही तर ताक प्यायल्याने सुद्धा चेहरा उजळतो। पपई। त्वचा चांगली राहावी ह्यासाठी नेहमी पपई खायला देखील सांगतात। चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी पपईची साल आणि बिया काढून व्यवस्थित मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घ्या। ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा आणि साधारण 20 ते 30 मिनिटे तुम्ही ती पेस्ट ठेवू शकता आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका। हा उपाय आठवड्यातून 2 सकाळ आणि संध्याकाळ केल्यास लवकरच त्याचा परिणाम दिसून येतो। हळद। हळद हा सर्वात प्रसिद्ध आणि उपयुक्त असा उपाय आहे। 2 चमचे तांदळाच्या पेसेचं पाणी आणि 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा हळद असं सगळे एकत्र घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांना ते लावा। साधारण 20 मिनिटं तसंच राहू द्या, नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि त्वचेवर कोरफड लावा। मध। मधामध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व जास्त प्रमाणात आढळतं, त्यामुळे त्वचा अधिक उजळवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो। चेहऱ्यावर जर काही जखमांच्या खुणा असतील तर मध अतिशय फायदेशीर ठरतो। चेहऱ्यावरील काळे डाग असणाऱ्या अथवा जखमा असणाऱ्या ठिकाणी मधाचे काही थेंब लावा। तसंच तुम्ही मधामध्ये लिंबाचा रसही मिसळून लावू शकता। त्याशिवाय मुलतानी मातीसह मधाचा वापर केल्यास डाग लवकर कमी होण्यास मदत मिळते। त्यामुळे डाग घालवण्यासाठी या उपायाचा नियमित घरच्या घरी वापर तुम्ही नक्कीच करू शकता।